नमस्कार, मी नितीन मुडवे आणि मी आहे बेल्ल्याच्या बैल बाजारामध्ये आणि माझ्यासोबत आहेत साहेब. आपलं नाव काय? राहुल ससाने. ससाने. आपलं गाव कोणतं तुमचं? आमचं गाव राहुरी जवळ वांबोरी. ओके, तुम्ही आता ह्या बाजारात किती वर्षापासून येत आहे? 15-20 वर्षापासून तुम्ही येत आहे, बैलं बघताय. आणि काय वैशिष्ट्य काय तसं ह्या बाजाराचं? बाजार फक्त बैलांसाठी प्रसिद्ध आहे. इथं तेलारी, मैसुरी या जातीची आणि बाजार महाराष्ट्रात फेमस आहे. बरोबर. आणि कर्नाटकची पण बैलं असतात बघितलं? शंकेश्वर, मुरलगी, गरगट्टी, निपाणी, बागेवाडी, भरपूर कर्नाटकमधले बैल असतात. ओके, चांगला पंढरपूरमध्ये. हां हां, कर्नाटक राज्यातले बैल जास्त प्रमाणात असतात. तसा उलाढाल कितीची होत असेल सोमवारच्या ह्या बैल बाजारात? करोडोची भाव बोलावा. आता समजा आता मी भाव बघितले 1-1.5 लाख अशी भाव म्हणजे जोडीचा भाव आहे. काय काय बैल लाखाचे पण आहेत? भरपूर रेसचे बैल असतात. रेसचे बैल आहेत. आता गाड्यांचे बैल सुद्धा आलेली आहेत या ठिकाणी. खरं खरं चांगली, खूपच आणि जल्लोष आहे सगळ्यांमध्ये, उत्साहाचं वातावरण आहे. तुम्ही हा व्यवसाय करताय नाही का? यामध्ये काय शेतकरी लोक आहे ना, डोंगर घेतात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी. हां हां हां. वस्त्राची गाडी हवा लागून कानाला बांधतात. ओके ओके ओके. हां हां, धन्यवाद साहेब. तुम्ही बराच वेळ झाला मला माहिती सांगितली. आणि एक कुठे लोणीचा बाजार आहे ना? तो लोणीचा बाजार असतो, गायींसाठी प्रसिद्ध. तो कधी असतो? बुधवार, प्रत्येक बुधवारी. जसं आज सोमवारी बेल्ल्याचा बाजार असतो, तो ओके मंगळवार ते बुधवार. हां हां हां. आपल्यासोबत आहे, तुम्ही व्यापारी आहे का? हां. ओके ओके. लास्ट टाईम मला वाटतं आपण भेटलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये, तुमचा व्हिडिओ काढला होता. तुम्ही मोबाईल नंबर सांगा ना थोडासा. मोबाईल नंबर सांगा ना मला. मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप मला जणांनी विचारलं की मोबाईल नंबर सांगा. त्याने काय होतं की डायरेक्ट फोन येतात आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपले 99 हे हा वाजता 91-19-45-16-11. परत एकदा सांगतो, 91-19-45-16-11. त्यांचा आज किती बैल आणले? आज 4 बैल आहेत ना. आपलं नाव काय काका? अशोक. ओके, गाव कोणतं? जोर गाव. अरे वा, सोबत आहेत सर्व आपले एक शेतकरी बंधू. हां हां हां. हो धन्यवाद साहेब, धन्यवाद. बैलांचे व्हिडिओ आहेत ना, जगभर सगळीकडे बघतात, सगळ्यांना आवडतात. आणि बाहेरनं धुळे जालनापासून ते लोक मेसेज करतात की आम्हाला पण यायचं आहे या बेल्ल्याच्या बाजारामध्ये. तुम्ही आम्हाला व्यापाऱ्यांचे नंबर सांगा, तुमचे नंबर सांगा, असे मेसेज कंटिन्यू येत असतात. आणि काही काही लोक लांबून लांबून आता इथे सरळगावावरनं, कल्याणपासून, भिवंडीपासून बैलांचे का मुंबईमधून पण लोक आलेली आहेत. खूप लांबून लांबून लोक आलेली आहेत. चालेल, धन्यवाद. व्यापारी आणि दोन्ही व्यापारी आहे. तुमची घरची बैल असते ना? कशी आहे जोड? ही जोड 2 दात 4 दात. आणि काय किंमत आहे? काय 50,000. 50,000 दोघांची ना? अरे कामाला चालू चालू आहे. कामाला गाडी बिडी पळो. हां, हलके काम. तू नाव काय? गाव कोणतं? नळवण्यात. नळवण्यात आहे तू? ओके. मित्रांनो, थोडीशी चर्चा केली आपल्या शेतकरी बांधव आणि व्यापारी बांधव यांच्यासोबत.
लास्ट टाइम मी कमेंट आली होती खोंडांचा व्हिडिओ दाखवा, मी खोंड आहे. मित्र कुठून आले पहिले? तुम्ही व्यापारी का शेतकरी काय? अरे वा, काय नाव? तुमचा नंबर सांगा ना, मोबाईल नंबर. 70 57 86 54 90 70 57 86 54 90. नाव काय? विठ्ठल शेख. आशिफ शेख, आशिफ शेखचा नंबर आहे. मित्रांनो फोन करा या नंबरवरती. आणि दोन तास गोरे काही असेल तर या नंबरवर फोन करा. आणि काय होईल म्हणजे टोन कर. वा शाबाश. अरे यांची किमती काय असेल आता? यांची 22 भावनी तीन ही 22 भावनी 22,000 आणि 35 भावनी 70 जोडीचे. वा मस्त. कुर्बानीचा सीजन आहे आता. तुम्ही प्रत्येक वर्षी असता ना? हा दरवर्षी. प्रत्येक वाजवामध्ये किती वर्ष बसून येत आहे? काय तसं आम्हाला 10वी 12वी झाली तेव्हापासून. 5-6 वर्ष झाले. व्यवसाय आमचा. ते कुर्बानीचा विषय बोलले तुम्ही, काय ते? आता मार्केट बरं आहे गोऱ्यांना, दोन दाते असतात. हा ना, सणाला लागतात ना. हा हा. त्याची किमती काय असेल? घेऊ तशी 30-35 घेतात. क्वालिटी गोर आहे, स्टँडर्ड गोरे घेतात ते कुर्बानीसाठी. हा हा हा. त्यात पण क्वालिटी बघतात ना. चला थँक्यू भाऊ. मित्रांनो या ठिकाणी उभा राहून मला एक गोष्ट अजून कळाली, ती माहीत नव्हती. इथे मला वाटत होतं की फक्त हे लोक शेतकऱ्यांना आणि यालाच तो विकतात, पण काही लोक या ठिकाणी कुर्बानीसाठी सुद्धा हे बैल घेऊन जातात. ऐकून थोडं वाईट वाटलं. काका कशी जोडो? आदत आहे. हा आदत कुठं आली? गाव कोणतं? कराड. हा गाव मंचर. मंचरचे गाव. घरचे आपले का व्यापारी तुम्ही? घरचे. काय म्हणजे भाव द्यायचा? त्यांचं सांग आहे 60. हा 60,000. 60,000 दोन. हां 60,000 जोडे मंचरवरून आलेत. तुमचं नाव काय दादा? संतोष गोरे. हे शेतकरी आहेत आणि त्यांची घरचे बैल आहेत, ती घेऊन आलेले आहेत. अगोर आता यांचं नशीब ह्या बैलांचं कुठे जातात? शेतकऱ्याच्या जावणी जातात, गाडी मालकाच्या जावणी जातात, की कुर्बानीला जातात? त्यांचं नशीब यांच्याकडे. आपण फक्त व्हिडिओ काढतो आहे या बाजूमध्ये. उभं जाऊन व्हिडिओ काढला आणि आपल्याला याला कुर्बानी द्यायचं आहे. लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. नितीन मोडवे. अरे पिक्चर काढे का ते फोटो मारा वाटायचा. तू आता फेमस, तुझं नाव सांग फक्त एकदा. पदवी नाव सांग. इरफान शेख. इरफान शेख. इरफान तो ना, तो वय किती तुझा बाळा? 12. कितवीला आहे तू? 7वीला. अरे वा, एक नंबर. इरफान 7वीला आहे आणि 12 वर्ष बोय आहे. तू बैल घेऊन आलाय सोबत. अजून आलं नाही गेलं? विकले. पण विकले? आता किती बाकी आहे? वा.
की पहिले 100 रुपये जाणार हा बोल बच्चन याला म्हणतात मार्केटिंग सेल हा यूट्यूब वाले आपला चॅनल आहे यूट्यूबचा चांगला येतो का कुठला चॅनल आहे नितीन मोडवे व्हीलॉग कधी येला तुमचं नाव काय तुम्ही व्यापारी आहे ना व्यापारी ना मी आता सर बघायला आलो अरे वा नाव काय तुमचं अतिक तुम्ही पण बैलांचे शौकीन दिसत आहे मी शर्यती लावतो मामा लावतो ना शर्यती पाहता होता मग तुमच्याकडे गाड्याचे बैल असतील मथुर जो असतो ना त्याच्या महबूब जो आहे हा कल्याणदा बदलापूर हा हा राहुल पाटील साहेबांचा पाटील त्या जोडीला जो आहे ना मामा लागतो ओके 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 महबूबचे नाही बरोबर आहे आपलं आपल्याला काय सगळे सारखेच आहेत पण एक नंबर माणसं नाही बघत आम्ही पहिला बघतो तुम्ही आता कुठे आले जायला कुठे जायला कुठे आम्ही कल्याण ओके मी पण कल्याणलाच कल्याणचाच आहे राहुल पाटील आपला खास आहे महेश दादाकडे येत असं आम्हाला या नाही का बाबा पण जिंकला नाही नाही फक्त बैलांना एक नाथ पाहिजे आपल्याला खरी गोष्ट आहे एक नंबर चल थँक्यू हां हे कल्याणचे आहेत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी नितीन मोडवे मोडवे हां नितीन सुदाम टाकलं ना खाली नाव येईल नितीन सुदाम मोडवे हा गे आलो ते व्हिडिओ काढला मी हे यांची बैल मला आवडली हा 12 बैल होती 6 विकली यांनी दाखव याचा बैल दाम भर्या काय नाव तुमचं नाव काय पप्पू काळे पप्पू काळे गाव कोणतो कांडवली ओके कधी आले एकच बैल आणलं का आज विकले बाकीचे आता याची काय किंमत आहे याची किंमत तुम्ही व्यापारी आहे नंबर मोबाईलमध्ये सांगा 73 97 88 61 नंबर नोट करून ठेवा आणि हे व्यापारी आहेत काही गरज लागली त्यांना फोन करा पप्पू काळे सौदा होईल दादा हा घेतला गेलो तिकडे कल्याणवरनं बैल आलेली आहेत नितीन मोडवे म्हणून चॅनल आहे आपला मोडवे यूट्यूबवर हां कुठला कुठला घेता तुम्ही तुम्ही घ्यायला आले कुठून आले तुम्ही आम्ही इथं मुरबाड मुरबाडचे आहेत काय मुरबाडचे आले ओके मी कल्याणवरून आलो आहे कल्याणचे आले का आपले मुरबाड सदरगाव आणि कल्याणचं पण आपली बैल आलेली आहेत इथे इथं हां कल्याणवरून बैल आलेली आहेत विकायला